नमस्कार स्मिताज कॉर्डरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि आज मी परत एकदा एक घरगुती उपाय आणि एक होम रेमेडी घेऊन आलेली आहे जे तुमच्या केसांचं आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करणार आहे तर इथं एक कोरफडीचं पाण घेतलेलं आहे आणि त्याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे तर, तर याचा आपल्याला गर काढून घ्यायचं आहे गर काढण्यासाठी मी कोरफड बारीक तुकड्यांमध्ये करून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत ज्या काटाळ भाग आहे तो काढून टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घर काढायचं आहे तर काठळ भाग आहे तो आपल्याला वापरायचा नाही कोरफड ही किती औषधी आहे सगळ्यांनाच माहीत आहे आणि कोरफड आपल्याला बऱ्याच आजारांवरती फायदा करते आयुर्वेदामध्ये कोरफडीला खूप महत्त्व आहे आणि कोरफड आपल्या त्वचेबरोबरच केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी देखील तितकीच फायदेशीर आहे तर आज आपण कोरफडीचं तेल बनवणार आहोत मार्केटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ब्रँडचे कोरफडीचे तेल भेटतात पण त्याची शुद्धता आपल्याला माहीत नसते त्याच्यासाठी आपण घरच्या गर घरी एकदम खात्रीशीर असं प्युअर कोरफडीचं तेल आज बनवणार आहोत कोरफडीचं तेल बनवण्यासाठी खूप सोप्पं आहे खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आपल्याला हे तेल बनव बनवायचं आहे तर फ्रेश अशी कोरफड घ्यायची आहे आणि त्याचा अशा पद्धतीने आपल्याला गर काढून घ्यायचं आहे कोरफडीमध्ये विटॅमिन ए विटॅमिन ई e, विटॅमिन सी हे मोठ्या प्रमाणात असतात जे आपले केस मजबूत चमकदार आणि घनदाट करण्यासाठी आपल्याला फायदा करत असतात नेहमी नेहमी कोरफड असे पद्धतीने काढून आपल्याला लावणं शक्य होत नाही कारण ते चिकट असते आणि ते नको वाटतं आणि अशा वेळेस आपण कंटाळा करतो व आपल्याला त्याचा फायदा भेटत नाही तर आपण साध्या सोप्या पद्धतीने हे तेल बनवून जर तुम्ही ठेवलात आणि त्याचा वापर तुम्ही पाहिजे तेव्हा सहजरित्या आणि चांगल्या पद्धतीने करू शकता व त्याचा फायदा आपल्याला होणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला याचा गर काढून घ्यायचा आहे आणि इथं मी अर्धी वाटी गर घेणार आहे कोरफडीचं तेल बनवण्यासाठी तुम्ही कुठलाही तेल वापरू शकता जे तुमच्याकडं अवेलेबल आहे जसं की खोबऱ्याचं असो किंवा एरंडेल ते तेल असो तर तुम्ही त्याच्यापैकी कुठलंही तेल वापरू शकता तुम्ही जे स्वतःच्या तेल केसांसाठी वापरतात त्या तेलामध्ये बनवलं तरी चालेल आज मी कोरफडीचं तेल बनवण्यासाठी इथं खोबऱ्याचं तेल वापरणार आहे तुम्ही मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कोरफड कट करून त्याचा मिक्सरमध्ये दे, पेस्ट देखील बनवून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने बारीक बारीक कट करून त्याचे गर काढून घेऊ शकता कोरफडीचं तेल बनवण्यासाठी आपल्याला कोरफड खोबऱ्याचं तेल आणि आणखीन एक पदार्थ लागणार आहे जो तुमच्या केसांचं आरोग्य किंवा कि डोक्यांची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मदत करणार आहे आणि ते तो काय आहे हे आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये समजणार आहे इथं मी अर्धी वाटी कोरफडीचा गर काढून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी गरसाठी आपल्याला एक वाटी खोबऱ्याचं तेल लागणार आहे तर प्रमाण हे तुम्हाला किती तेल बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता तर ज्या वाटीने मी कोरफडीचा गर मोजून घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला तेल लागणार आहे तर इथं मी लाकडी घाण्यावरचं शुद्ध असं खोबऱ्याचं तेल वापरत आहे तुम्हाला जर अवेलेबल असेल तर माझी विनंती आहे की तुम्ही देखील तेच तेल वापरा कारण ते एकदम प्युअर असतं त्याच्यामध्ये कुठलेही केमिकल नसतात आणि जर मिळत नसेल, नसेल तर तुम्ही साधा आपलं पॅराशूटचं तेल वापरू शकता गॅसवर लोखंडाची कढई ठेवली लोखंडाचीच कढई वापरा असेल तर आणि नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते वापरू शकता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मिरे टाकून थोडेसे गरम करून घेतलेत तर मिरे कशासाठी मिऱ्याचा आपल्याला केसांसाठी काय फायदा होतो हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोरफडीचा जो आपण गर काढून घेतला तो घालून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवरती कोरफडीचा गर जो आहे तो ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे तर मिरे घालण्याचं कारण म्हणजे जितके मिरे आपल्याला बाकीच्या आजारावरती मदत करतात म्हणजेच जसं सर्दी खोकला असो हो किंवा काही प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला जसे मिरे शरीराला मदत करतात त्याचप्रमाणे मिरे आपल्या डोक्याची त्वचा स्वच्छ करण्यासाठी म्हणजेच जर तुम्हाला काही पुरळ येत असतील किंवा सतत डोकं कोंडा येऊन खाज सुटत असेल तर तुम्हाला त्याच्यापासून हे मिरे मदत करतात त्याचबरोबर मिरे आपल्या अकाली केस जर तुमचे पांढरे व्हायला लागत असतील तर तुम्हाला हे मिरे त्याच्यावर फायदा करतात त्याचबरोबर कोंडा जर सतत होत असेल आणि कमी होत नसेल तर तुम्ही हे तेल वापरून पहा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे मिऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॉपर असतं आणि ते कॉपर आपले केस अकाली पांढरे होण्यापासून रोखण्यास मदत करते तर आपलं कोरफडीचं तेल तयार आहे साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणार अशा पद्धतीने हे तेल तयार झालेलं आहे आपण याला गाळून घेणार आहोत तर हे तेल तुम्ही झोपण्या झोपताना लावून सकाळी जर डोकं धुतलं तरी देखील त्याचा फायदा होणार आहे आणि जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल किंवा नको वाटत असेल तर तुम्ही सकाळी डोकं धुण्याच्या अगोदर अर्धा तास मसाज करून हे तेल वापरायचं आहे आठवड्यातून तीनदा जर तुम्ही हे तेल वापरला तर तुम्हाला त्याचा रिझल्ट लवकर भेटणार आहे तेल गाळून घेऊन आपल्याला एका काचेच्या बॉटलमध्ये याला स्टोअर करून ठेवायचे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा याचा वापर करायचा आहे तर केस मजबूत होण्यासाठी केस चमकदार होण्यासाठी सिल्की होण्यासाठी आणि त्याचबरोबर केस घनदाट होण्यासाठी डायन्ड्र फ्री होण्यासाठी आणि जर तुम्हाला काही स्किनला त्रास होत असेल खास सुटत असेल तर ते देखील या तेलामुळे तुमचं कमी होणार आहे तुम्हाला जर हे सर्व समस्या असतील तर तुम्ही हे तेल, तेल नक्की ट्राय करा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे कोरफडीचं तेल केसांबरोबर आपल्याला तुम्हाला त्वचेला देखील तितकाच फायदा देणार आहे तुम्ही जर हे तेल तुमच्या हातांना किंवा पायांच्या भेगांना लावलात किंवा चेहऱ्याला देखील लावलात तरी त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे चेहऱ्याची सुद्धा चमकदार होण्यासाठी हे तेल तुम्हाला फायदा करणार आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे कोरफडीचं तेल मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला स्मिताज कॉर्नरवरती व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स मला माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या कमेंट्समुळं मला नवीन व्हिडिओ बनवण्यास मदत होते प्रोत्साहन मिळतं त्याच्यासाठी कमेंट्स करायला विसरू नका जर तुम्हाला फायदा होत असेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा असंच परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये आणि आणखीन एका माहितीपूर्ण व घरगुती उपाय व त्याचबरोबर हेल्दी रेसिपीजसोबत तोपर्यंत धन्यवाद